वजन कमी करण्यासाठी महत्त्वाचे घरगुती उपाय। वजन कमी करण्यासाठी घरगुती महत्त्वाचे उपाय मध्ये आपल्याला 100 ग्रॅम ओवा, 100 ग्रॅम जिरे, 100 ग्रॅम मेथ्या दाण्या, 100 ग्रॅम जवस, फक्त जवस भाजलेली, हे 4 मिक्सरमध्ये पावडर करणे। ही पावडर 1 चमचा 1 ग्लास पाणी बरोबर दोन्ही जेवण अगोदर अर्धा तास अगोदर घेणे। वाढते वजन नियंत्रित करायला पपई हे महत्त्वाचे फळ आहे। याच्या सेवनाने शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होते। गाईच्या दह्याच्या सेवनाने ही वजन नियंत्रित करायला मदत होते। दिवसातून 2 ते 3 वेळा गाईच्या दुधातून केलेल्या दह्याचे ताक द्यावे। पिंपळाच्या सालीचे चूर्ण भाजून घ्या व रोज 3 ग्रॅम इतकेच ताकामध्ये घेतल्यास बाहेर आलेले पोट कमी होते। आवळा आणि हळद बारीक करून ते चूर्ण ताकामध्ये घेतल्यास या उपायानेही वजन जलद गतीने कमी होते। वाढते वजन नियंत्रित ठेवण्यासाठी तोंड केलेले दूध व दुधाचे पदार्थ वापरावे, जसे की दही, दूध, ताक, हे सर्व तोंड केलेले वापरावे। त्याच्यामध्ये कॅलरीज कमी प्रमाणात असते। रोज सकाळी योगासने, सूर्यनमस्कार, 4-5 किलोमीटर चालणे, रात्री लवकर जेवावे, सूर्यास्त अगोदर शतपावले करावे। आहारातील पांढरे पदार्थ जसे की बटाटा, म्हशीचे दूध, तांदूळ, मैदा, साखर, मीठ यांचा वापर कमी करावा। मल्टीग्रीन पदार्थ, ग्लुटेन फ्री पदार्थ जसे ज्वारी, बाजरी, सॅलेड जसे की गाजर, काकडी, टोमॅटो, बीट असले सॅलरीज ज्या कमी कॅलरीज असतात असे पदार्थावर जास्त भर द्यावे। रोज सकाळी लिंबू मध पाणी घ्यावे। तळलेले किंवा फास्ट फूड पदार्थ टाळावे। चहा कॉफी प्रमाण कमी करावे। वर्षभर दीक्षित डाएट म्हणजे फक्त 2 वेळेत जेवणे, ते पण सात्विक, प्रत्येक जेवण 55 मिनिटाच्या आत संपवणे। सर्वात महत्त्वाचे म्हणजे गरम कोमट पाणी सोसेल एवढे पीत राहणे दिवसभर। कमीत कमी 3 ते 4 लिटर पाणी पिणे। आपले वजन एका डायरीमध्ये लिहून त्याच्याकडे लक्षपूर्वक कमी करणे, ट्रॅक ठेवणे, जमेल त्यांनी दोरीच्या उड्या मारणे किंवा तशी ॲक्शन करणे, हे पण वजन कमी करायला उत्कृष्ट असा व्यायाम आहे। गुरु माऊलींचा वजन कमी होण्यासाठी सांगितलेला उपाय। दालचिनी चांगल्या मधात सहानीवर उगाळून तो चमचाभर घर सकाळी घ्यायचा आहे आणि दिवसभर गरम पाणी प्यायचे आहे। असं महिन्याभर केल्याने निश्चितपणे वजन कमी होते आणि आरोग्यही चांगले लागते। श्री स्वामी समर्थ। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट करा। थँक्यू फॉर वॉचिंग।